राम, अरे काही नाही, जसं मी आता म्हटलं ना की आम्ही आता मी अतुल तोडणकर आहे, विजय पाटकर आहे, नियती राजवाडे आहे, विजू माने आहे, नंतर सौमित्र पोटे आहे, संचित वर्तक आहे, हे आम्ही सगळे गँग आहे. आम्ही सगळेजण नंदिती वगैरे आमचा ग्रुप आहे, तर आम्ही एक ते सगळेजण 8-9 लोक येतो एका वेळी. तर आजच आम्ही संचित वर्तक हाला आम्ही काही लिहायला सांगितलं, तो लिहितो सुद्धा, तो सगळे डबिंग पण करतो, ऍक्टर पण आहे, डिरेक्टर पण आहे. तर त्याला आम्ही सांगितलं की तू तू लिह काहीतरी, तो त्याने लिहिलेला आहे. आता बघू, तो आम्ही आज त्याचं वाचन करणार आहोत, तर तो वाचन करणार, मग आम्ही सगळेजण त्याच्यावर डिबेट करणार किंवा काय आवडलं काय नाही आवडलं, याच्यावर फिल्म होऊ शकते का, नाटक होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आज शिल्पा नवलकरचा वाढदिवस आहे, उत्कृष्ट लेखिका आहे, ऍक्ट्रेस सुद्धा आहे ती, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तिलाही मी आज सांगितलं, तिलाही ती आयडिया आवडली, ती म्हणाली अरे वाडा मी लगेच करते. त्यामुळे खूप गोष्टी करू शकतो आपण. मला असं वाटतं स्काय इज अ लिमिट. आपण या अनुषंगानं आता जसं मी तुमच्याशी बोलतोय, मला फक्त तुम्ही दिसत नाही पण बाकीचे आपल्याकडे माध्यम आहेत, त्या माध्यमातून आपण 10 लोक 8-8 लोक एकत्र बसून बोलू शकतो समोरासमोर, आणि छान गप्पा होऊ शकतात, छान इंटरॅक्ट होऊ शकतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत, वाचन आणि खूप काही आहे ना. मला असं वाटतं असं काही आता नाटक आणि विद्यार्थ्यांनी एखाद्याला वाटलं की आपण चला आपण 8 लोकांमध्ये स्पर्धा करूया, जे कोणी कळलं का, किंवा आता बऱ्याच ठिकाणी मी टाकलंय फेसबुकवर की बऱ्याच माझ्या मित्र करतायत, कॉम्पिटिशन वगैरे घेतले त्यांनी, कळलं, तुम्ही एक काहीतरी करायचं आणि त्या इथे पाठवायचं या अनुषंगा सोशल मीडियावर, तेव्हा खूप काही होऊ शकतं. आणि हे जर असं वाढत राहिलं तर सगळ्यांना ते वेगवेगळं सुचत जाणार आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी घडत राहणार, तुम्ही लक्षात घ्या. हे जर अजून चालत राहिले 1 वर्ष, तर 1 वर्षामध्ये मला असं वाटतं लोक परफेक्ट गोष्टी काढतील, त्याच्यावरची रेमेडी काढतील आणि चालू होईल, याच्यावरती बिझनेस चालू होईल, खाणं चालू होईल, सगळ्याच गोष्टी होतील असं मला वाटतं. हे होणार ते काय आहे बघा, आपण आपण एका माझ्या जीवावर इथपर्यंत आलं तर मला माहिती आहे ना, म्हणजे आपण एखाद्याला पाण्यात टाकलं तर तो काही केलं तरी पहिला वर येतो, कळलं, तर तसं आहे, तसं आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि नाटक आणि विद्यार्थ्यांना तर खूपच खूपच गोष्टी करू शकता. उद्या उद्या मायासारख्याला बोलून तुम्ही सगळेजण चर्चा करू शकता एखाद्या नाटकावर, एखाद्या स्क्रिप्टवर, काही जे काही तुम्हाला वाटतं की हे काय करावं, तर आपण एक वेगळा सेशन करू शकतो त्याच्यावर.